आहे, जन्मला आहे, म्हणून त्याला महाराष्ट्रातल्या इतर श्रद्धास्थानांविषयी बोलण्याचा अधिकार नाही। आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा आदर राखा। ही महाराष्ट्राची परंपरा आणि भूमिका कायम राहिली, आम्ही त्यानुसार वागतो। तंगड्या तोडण्याची भाषा कोणत्याही लोकशाही प्रधान राज्यामध्ये चालत नाही, ती कोणीही केली असली तरी तंगड्या प्रत्येकाला असतात, लक्षात घ्या। सामान्य माणूससुद्धा उत्तर देऊ शकतो तुम्हाला। जर मी अशा प्रकारचं विधान केलं असेल तर मला उत्तर देण्याचा अधिकार या राज्यात देशातल्या सामान्य नागरिकाला आहे, तुम्ही किती मोठे असा। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, विश्वाचं दैवत। आणि शिवसेनेने सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतात नतमस्तक होण्याचं कर्तव्य बजावलं आहे, कारण महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे। तेव्हा आम्हाला कोणी छत्रपती शिवाजी महाराज या संदर्भात ज्ञान देण्याची गरज नाही, त्याने आपलं अंतरंग तपासून पाहावं शिवाजी महाराजांसंदर्भात। दुसरं असं आहे, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कोल्हापूर असेल, सातारा असेल किंवा अन्य ठिकाणी सुद्धा त्या गाद्या आहेत, राज्य त्यांनी निर्माण केली होती, त्या गाद्यांविषयी आम्ही सदैव आदर ठेवले। छत्रपतींची गादी आहे, त्याच्यासमोर नतमस्तक होणं हे प्रत्येक हिंदूचं आणि मराठी माणसाचं कर्तव्यच आहे। व्यक्तिशः कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे सद्गृहस्थ आहेत, आमचे व्यक्तिगत मित्र आहेत, अत्यंत संयमी आहेत, त्यांच्याविषयी मला कायम आदर आणि प्रेम आहे आणि राहील, त्यांचं कामसुद्धा फार महत्त्व आहे। सातारचे शिवंदराजे भोसले अत्यंत संयमानं काम करत असतात अनेक वर्षपाले। शिवंदराजांचे वडील अभयसिंगराजे भोसले यांच्यासारखा सज्जन माणूस राजकारणात मी पाहिला नव्हता, लक्षात घ्या। आम्ही कधी त्यांच्याविषयी आमचा वाद झाला नाही ना। अभयसिंगराजे भोसले महाराज जे आमचे होते त्यांना मी अनेकदा भेटलेलो। आपण म्हणता शिवसेनेविषयी, कोल्हापूरचे सध्याचे शाहू महाराज यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, आणि जे संभाजीराजे आमचे आहेत आताचे त्यांचे वडील शाहू महाराज आजही आहेत, त्याने सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसेनेच्या कार्याला सुरुवात केली होती। तो हा जो प्रश्न विचारला गेलेला आहे साताराच्या राजांकडून, परवानगी घेतली होती का, हा प्रश्न खरं म्हणजे त्यांनी आपले जे प्रमुख आहेत शाहू महाराज त्यांच्याही चर्चा करायला हवी होती त्याच्यामध्ये। दुसरा असा आहे की उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री सातारच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यासुद्धा शिवसेनेमध्ये होत्या, त्या शिवसेनेच्या लोकसभेचा उमेदवार होत्या, त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढलेली आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या कुटुंबाचा, या सगळ्या ज्या गाद्या आहेत त्यांच्या वारसदारांचा शिवसेनेशी अत्यंत जवळचा संबंध, वाद कुठे निर्माण झाले, तुम्ही शिवसेनेवरती कोणत्या प्रकारची टीका करायची, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंवर बोलायचं, तुम्ही शरद पवारांवर बोलायचं, तुम्ही उद्धव ठाकरेंवर बोलायचं, तुम्ही माझ्याविषयी बोलायचं, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांविषयी बोलायचं, हा जर तुम्हाला अधिकार असेल लोकशाहीने दिलेला मग उत्तर द्यायचा अधिकार सगळ्यांना, लक्षात घ्या। मी प्रश्नानंतर विचारा मला तुम्ही, हा अधिकार लोकशाही सगळ्यांना दिलेला आहे। कोणी कोण कोणत्या घराण्यात जन्मला आहे म्हणून त्याला महाराष्ट्रातल्या इतर श्रद्धास्थानांविषयी बोलण्याचा अधिकार नाही। आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा आदर राखा। ही महाराष्ट्राची परंपरा आणि भूमिका कायम राहिली, आम्ही त्यानुसार वागतो। तंगड्या तोडण्याची भाषा कोणत्याही लोकशाही प्रधान राज्यामध्ये चालत नाही, ती कोणीही केली असली तरी तंगड्या प्रत्येकाला असतात, लक्षात घ्या। सामान्य माणूससुद्धा उत्तर देऊ शकतो तुम्हाला।
जर मी अशा प्रकारचं विधान केलं असेल तर मला उत्तर देण्याचा अधिकार या राज्यात देशातल्या सामान्य नागरिकाला आहे. तुम्ही किती मोठे असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सुद्धा लोक प्रश्न विचारतात, राष्ट्रपतींना सुद्धा प्रश्न विचारतात. ही लोकशाही, त्या लोकशाहीमध्ये जर तुम्हाला पटत नसेल तुम्ही उत्तर द्या, पण तुम्हाला प्रश्न विचारले म्हणून तंगड्या तोडण्याची भाषा स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या व्यक्तीने करू नये. तुम्ही राजकारणामध्ये, तुम्ही राजकारणाच्या बाहेर असता तर हा प्रश्न निर्माण झाला असता. तुम्ही एका पक्षाचे नेते आहात आणि तुम्हाला त्या पक्षाच्या भूमिकाने घेऊन चालावं लागत असेल तर आमचाही पक्ष आहे, आमच्या आमच्या भूमिका.